हाय फ्रेंड्स, नीलम्स रेसिपीज मध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण साजूक तुपातला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे, तर एकदम छोटी वाटी बारीक रवा मी इथे घेतलेला आहे। प्रसादाचा करतोय त्याच्यामुळे एकदम छोटी वाटीच घेतलेला आहे। तर हा आता रवा आपल्याला साजूक तूप घालून भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी तसाच भाजून घेते कच्चा, आणि एक मिनटं भाजून झाला की त्याच्यामध्ये मग साजूक तूप घालून घेऊयात। एकदम खमंग असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आता इथे साजूक तूप घालूयात। साजूक तूप पण आपण एकदम वापरणार नाही आहोत, थोडं थोडं करून आपण घालून मग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला जातो। तर हा रवा आता मी भाजून घेते। तर आता इथे आपला हा रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण दूध वापरणार आहोत। इथे मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे, पूर्ण शिरा हा साजूक तूप आणि दूध वापरूनच बनवणार आहे। तर इथे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी साधारण 3 वाटी दूध घेतले आहे। तर हे दूध पण आपण एकदम घालून घेणार नाही आहोत, थोडं थोडं हलवून अंदाजाप्रमाणे आपण हे दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी सुरुवातीला दूध घालून घेतलेलं आहे आणि आपण हलवून घेणार आहोत नीट। याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत, जरी झाल्या असतील तरी त्या फोडून घ्यायच्या आहेत। तर 1/2 वाटी शिल्लक राहिलेलं दूध इथे मी घालून घेते आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर आता इथे आपण साखर घालून घेऊयात। ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने 1/4 वाटी साखर इथे मी घेतलेली आहे। तुम्हाला जर कमी गोड हवी असेल तर तुम्ही 1 वाटीसुद्धा घालू शकता। आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आणि आपलं हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेऊयात। 2 ते 3 चमचे इथे मी साजूक तूप घालून घेते। तुम्ही जेवढा इथे साजूक तुपाचा जास्त वापर करा तेवढा आपला हा शिरा एकदम मस्त लागतो। आणि दूध आणि साजूक तूप याच्यामुळे तर एकदम छान चव येते आणि हा तुम्ही प्रसादाला वापरू शकता। जर याच्यामध्ये तुम्हाला केळ वापरायचा असेल तरी पण इथे तुम्ही केळाचा वापर करू शकता, पण आत्ता मी याच्यामध्ये केळ वापरलेलं नाही आहे। आता याच्यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता। तसेच बेदाणे मनुके आवडत असतील तर ते पण याच्यामध्ये घालू शकता। आणि हलवून घेऊयात आणि 2 मिनटं वाफ येऊ देऊयात। तर अशा पद्धतीने आपला शिरा बनवून तयार झालेला आहे, तो मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। तर हा होता आपला आजचा प्रसादाचा साजूक तुपातला आणि दुधामधला शिरा। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी त्या समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बघा।